नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेट इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, ॲस्पायर एज्युकेट इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती विद्यार्थी व पालकांना दिली जाते. त्यामुळं पहिल्यांदा जर आपण हे यूट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजच्या या व्हिडिओच्या मागचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे फार्मसी प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भात महाराष्ट्र सिटी सेलकडनं रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झालेली होती. 7 ऑगस्टपासून 14 ऑगस्टपर्यंत रजिस्ट्रेशन प्रक्रियेसाठी वेळ आहे. आज आपण जो व्हिडिओ करतोय, आजची 12 तारीख आहे, अजूनही 2 दिवस विद्यार्थ्यांकडे रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध आहे. 14 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन प्रक्रिया संपणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना फार्मसीला ॲडमिशन घ्यायचं आहे अशा मुलांनी जे इथं रजिस्ट्रेशन नक्की करा. ज्या मुलांना मेडिकलला ॲडमिशन घ्यायचं आहे परंतु नीटचा स्कोअर कमी आहे तर एक सबस्टिट्यूट म्हणून किंवा एक ऑप्शन म्हणून त्यांनी सुद्धा फार्मसीचं रजिस्ट्रेशन नक्की करून ठेवा. 14 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजेपर्यंत वेळ आहे, अजूनही 2 दिवस आहेत. त्यानंतर व्हेरिफिकेशनसाठी नॉर्मली 1 दिवस एक्स्ट्रा असतो, म्हणजे 15 पर्यंत तो अपेक्षित होता, परंतु यावेळेस 15 ऑगस्टला सुट्टी असल्यामुळं 16 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजेपर्यंत जे इथं व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला वेळ दिलेला आहे, तो ऑनलाईन पद्धतीनं असेल किंवा तो फिजिकल व्हेरिफिकेशन असेल. या दरम्यानच्या काळात जे पण विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतील त्या सगळ्यांना एकच विनंती आहे, फिजिकल व्हेरिफिकेशन घ्या, प्रत्यक्ष जाऊन सेंटरवर जाऊन व्हेरिफिकेशन करा. कारण ऑनलाईन व्हेरिफिकेशनमध्ये काही काही वेळेस अडचणी येतात आणि वेळेत जर ती त्रुटी पूर्ण झाली नाही तर विद्यार्थ्यांना पुढे अडचणी येऊ शकतात. त्यामुळं 16 तारखेला जी फायनल डेट आहे तत्पूर्वी आपलं व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करून घ्या. ज्याही विद्यार्थ्यांनी या रजिस्ट्रेशन प्रक्रियेत भाग घेतलेला असेल, रजिस्ट्रेशन करून डॉक्युमेंट अपलोड करून व्हेरिफिकेशन पूर्ण केलेलं असेल अशा सगळ्या मुलांची प्रोविजनल मेरिट लिस्ट जी आहे ती 19 ऑगस्टला पब्लिश होईल. यानंतर जर तुमचे काही क्युरीज असतील तर तुम्ही काही ग्रेव्हन्स असेल तर तुम्ही रेज करू शकता 20 आणि 22 तारखेच्या दरम्यान. फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती सिटी सेलच्या वतीनं 24 ऑगस्टला पब्लिश होईल. तो एक महत्त्वाचा विषय, फार्मसीच्या रजिस्ट्रेशनसाठी आपल्याकडे केवळ 2 दिवस राहिलेले आहेत. जेही विद्यार्थी हा व्हिडिओ पाहतील ज्यांचं रजिस्ट्रेशन राहिलेलं असेल त्यांनी आपलं रजिस्ट्रेशन नक्की पूर्ण करा. त्यानंतर ज्या मुलांकडे अजूनही डॉक्युमेंट नसतील त्यांनी डॉक्युमेंट्स उपलब्ध करून रजिस्ट्रेशन करा किंवा रिसिप्ट अपलोड करून रजिस्ट्रेशन करा आणि व्हेरिफिकेशन करून ठेवा. मोस्ट प्रॉबली फार्मसीचे रजिस्ट्रेशन बऱ्याचदा एक्सटेंड होतात, परंतु यावेळेसची माहिती अशी आहे की रजिस्ट्रेशन फारसे एक्सटेंड होईल असं वाटत नाही. त्यामुळे वेळेच्या आत आपलं रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करून आपण या फार्मसीच्या ॲडमिशनसाठी इलिजिबल राहू एवढी काळजी आपण नक्की घ्या. हा एक महत्त्वाचा विषय मी आपल्याला या ठिकाणी शेअर केला. आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.